रेसिपी ना, काय काय बनवले? चिकन लव लवीत चमचमीत आणि घाण पण नाही काही केली. रेसिपी मिळायची आणि इकडे घेतलेत डबे भरायला वाटे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. हळद झाली, लग्न झालं, पूजा झाली, उपास पण संपले. उपास पण संपले कधीपासून? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आज शुक्रवार. रेकॉर्ड ब्रेक, 5 दिवस कंटिन्यू व्हेज खाल्लंय. व्हेज खाल्लंय रविवारी गुरु पौर्णिमा, सोमवारी सोमवारी हळद होती, पण सोमवार होता, हळद लग्न होतं आणि मंगळवारी जेवण जात नव्हता म्हणून आज फ्रायडे स्पेशल कोंबडा गावठी कोंबडा. मस्त सकाळी उठून साप म्हणजे कापून खाटकाकडून आणला. आम्ही घरात कापत नाही, मस्त साफ केलं. हो, गरम पाण्यात साफ केला कारण चमडी ठेवतो आम्ही. चलो आता जातो परत खाटकाकडे तोडून आणतो. आणि आता काय काय बनवायला सांगतात काय माहिती? काल तुम्हाला बोलत होते मला सूप बनव. सूप, गावठी कोंबड्याचा सूप. गावठी कोंबड्याचा सूप म्हणजे सर्दी बिर्दी डायरेक्ट फिनिश. आणि एवढा दोघांना संपणार नाही, यातून थोडाफार गावात पाठवू आणि लुगडवू बाबा झाले. कधी शिजते ना कधी खाते. आणि लग्नाचे ब्लॉग बघायला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यात मी कशी दिसत होती ते पण सांगा. आणि आजचा ब्लॉग असणार आहे ते म्हणजे कोंबडा स्पेशल. सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. येतो मी पटकन. तोपर्यंत तू कांदा बिंदा लसूण बिसून सगळा सोलून ठेव, सगळा सगळी बाहेर काढून ठेव. चलो रेडी करते जा तुम्ही. आले माशे आले आले गपचूप गपचूप धुवायला घेतले. मला वाटलं मस्त कांदा बिंदा एवढं बारीक बारीक पीस केलं आणि तवाच गपचूप धुवत घेतलंय का? एवढं बारीक बारीक पीस. गावठी कोंबडा आहे, किंमत करायचं ना गावठी कोंबड्याचा. गावठी कोंबडा आहे, 4 शीट एवढं ठेवलं तर 5-6 शिट्या घेतल्या तरी शिजत नाही. शिजत आणि परफेक्ट आहे, समजला? खाताना समजेल तुला. खाताना समजेल. द्या मी धुते आता. मला कामाला लावणार सर काय? लसूण सोलव, हे सोलव, ते सोलव. मदत करायला पाहिजे ना. करते हो. आज लुगडो काय करणार? राईस का भाकरी? राईस करेन आणि मस्त एक रस्सा ठेवेल. संध्याकाळी सूप तेव्हा पीस आहे त्याच्यात. आपले याचा नाही, आपला पांढरा होता कोंबडा. सर तुम्ही इकून मदत केली. हो घ्या, मी करते पटापट. तसं ग्रेव्ही बनवू ना. लबलबीत जास्त पण नाही आणि जास्त ग्रेव्ही पण नाही ना, जास्त सुका पण नाही. लव लवी. चल आता धुवू नको धुला दोन पण. आहा वास आला तसं आलं लगेच. झाला का बघायला? हो. आता याला किती शिट्या घेशील? किती शिट्या घेशील? 3 शिट्या घेईन. 3? कारण कुकर मोठा आहे ना आपला आणि पीस भारीच आहे. थँक्यू तरी बोल. कवरा लसूण सोलून दिला तुला. थँक्यू तरी बोला. का एवढं बनवून देते तुम्हाला? बघा नंगी माझी. काय माझी? माझी दोघा नाही केक. ठीक आहे. वाटणी काय? मग ठीक आहे. कसं असेल ते ठीक आहे. चलो बनव पटापट पटापट. यू हो जाएगा 3 सिटी में. चलो इथे माझं मटन रेडी झालेलं आहे झणझणीत आणि
दादा आणि ताई बाहेर गेलेत, पप्पा आलेत वर. पप्पासांची रेसिपी आता दाखवते, रेसिपी दाखवते त्यांची. पार्टी या, यांची पार्टी चालू आहे. पप्पा रेसिपी चालू. रेसिपी ना, काय काय बनवले? चिकन. ओहो, लव लवीत चमचमीत आणि घाण पण नाही काही केली, चकाचक. एक सुद्धा बर्तन बघ सगळे काय नाही, काय नाही, एकदम चकाचक. पप्पा म्हणून ही रेसिपी बनवली. हा ना, एकदम लवलवी. लसूण टाकलंय का तू? अख्खा लसूण बघायला चाकण्याला नाही तुला, चाकायला चाकण्याला नाही. किचनला हे केलंय. ते याच्या मुले टोपात मुले स्क्रॅच येतात. ते जैसे ते काय कोणी आलाच नाही का? मस्त लबलबीत चिकन पप्पांच्या हातच. मी थोडासा नेईन चाकायला. हा नेते. हो आताच. हो कंपनी आली की मग एवढे खातील. मस्त आहे ना, भारी केलाय. मस्त एकदम वाफेवर. रेसिपी मिळायची आणि इकडे घेतले डबे भरायला. वाटे वाटे करायला काय. सो चलो मस्त गावात पोच करू आणि जेवून घेऊ. जेवून घेऊ मग, लुकडून घेऊ. वरती काय चाललंय? कसलं मटण केलंय पप्पांनी. डेंजर ना, भारी केलं एकदम. सुका मस्त केलंय ना, अख्खा लसूण टाकले त्याच्यात. आता कसा, पहिले इथं आपण नसतो का इथं यायचं, आता ऑप्शन भेटला. आता आपण असलो तरी वरती. आता वरती कोण नाही ना. चलो पाणी प्यायचं. पाणी सकाळपासून पिला मी भरपूर. आज फक्त किचन मध्ये काय. आज फक्त किचन. काम म्हणजे पाहिजेच मित्रांनो. जेवण वगैरे झाला आणि आम्ही 4-5 पीस काढून ठेवलेले, कारण गावठी कोंबडा होता. गावठी कोंबड्याचा सूप. पावसाच्या वातावरणात सर्दी वगैरे, सर्दी खोकला बिकला होते, त्याच्यामुळे गावठी कोंबड्याचा सूप बेत आहे. म्हणजे सर्दी लगेच गायब. एक नंबर ना. आता योच पाणी वापरायचं ना. आपले बॉयलर कोंबडी पेक्षा याचा सूप कधी पण भारी ना. कधी पण भारी. हे काय टाकलंय? तुपावर बनवत. तुझा नादच नाही. मला फुल ग्लास पाहिजे. वाटी एवढी मोठी वाटी भरून थोडसं पाणी बघून मी समजलो एकट्याला तरी पुरेल काय. नंतर आटल तो अजून एवढं सगळं पाणी टाकलं. पण होईल ना दोघांना. काय करून ठेवलंय? मिरी लसूण आणि कढीपत्ता. मिरी लसूण आणि हे बघ, झटक्यान सर्दी गेली म्हणजे. कसं काम, होममेड सूप काय. ऑर्डर कोणाला ऑर्डर करायची असेल तर कॉन्टॅक्ट कर भक्ती पाटील ठाकूर. पण हा सूप आपण 100 रुपयाला विकू. गावठी कोंबड्याचा आहे ना. 100 रुपयाला. मग जल्दी करो, जल्दी करो. आज जरा वातावरण बरं आहे ना, दिवसभर पाऊस नाही. वाव, काय झाला काय बारीक होईल. तुला का वाटलं चहा ठेवत तू दोघांना. तुला का वाटलं चहा ठेवत दोघांना. आज पाऊस पाहिजे होता खरा. सुप्पी वाला भारी वाटलं. नाही पण आज दिवस पण नाही एवढा पाऊस. मगाशी किती हवा सुटली. हो
मित्रांनो, कालच माझा एक नवीन सॉन्ग आलेला आहे, उठ उठ मावले पाऊस आलाय, वायस प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर. जर बघितला नसेल तर जाऊन बघा, खरंच खूप भारी गाणे झालंय, बघा एकदा नक्की. मी लिंक देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये. आणि लवकरच आम्ही कुठेतरी आता चाललो देवदर्शनाला. उज्जैन करून आलो. उज्जैन मध्ये काल भैरव, महाकाळ आणि ओंकारेश्वर मध्य प्रदेश मध्ये गेला आणि आता त्याच्या पुढे चाललो. लवकरच समजेल तुम्हाला कुठे चाललो ते. चलो कसा दिलाय ना, कसा दिलाय एका गोष्टीतच तुमचा गेलाच पाहिजे. फिरायला जाऊच्या आधी सर्दी घालवायचा उपाय. तेव्हा कंटिन्यू आपल्याला 10 दिवस वेजच खायला लागेल, कंटिन्यू 10 दिवस, कारण जेवढे सर्व आहेत तेवढे देवदर्शन आहे टोटल. तुम्ही अंदाज लावा आम्ही कुठे चाललो. ऑप्शन नाही देत का द्यायचे, लगेच नको, लगेच नको. सो देवदर्शन आहे, तुम्हाला ओळखता येत का बघू. आज खडी चहाच्या जागेवर आम्ही सूप पितो. आता याचा उकाला घेतला का झाला गे. चलो आमचा सूप रेडी आहे. कसं असं मस्त लुगडवतो. हो गया है.